त्याचं फळ पाहिजे, त्यावेळेस आपल्या स्वरूपाकड जाता येत, उपाधीने जाता येत नाही। मग किती उपाध्या वाढायच्या आणि किती जोडायच्या त्याच्यात मजा नाही, बोलायचं नाही। पण हा संताचा महाराज निरोप आहे, हे संताचं मनोगत आहे, आणि असंच संतांनी सांगितलेलं आहे। आणि असं जर केलं तर आपल्याला काय प्राप्त होतो, त्या अभंगाचं दुसरं सुख झालं। संग लागला की सुख पळाले उद्वेग सांडून, कारण उद्वेग म्हणजे उपाध्या राहतात का। मग ज्या अर्थी आमच्याकडे उपाधी आहे त्या अर्थी आम्हाला सुख प्राप्त झालं का, नाही। असा सरळ अर्थ होतो, याला ज्योतिषाची गरज आहे का, साक्षीदाराची गरज आहे का, नाही। ज्याला उपाधी आवडती त्याला सुख सापडत नाही। मग सगळे दुःखी जमा झाले, सगळे दुःखी जमा झाले तर त्याच्यात सुखी सापडन का। 100 दुःखी एका जागेवर जमा झाले म्हणले याच्यातून सुखी कोण आहे सांगा, सापडन का। जसं 100 मूर्खामध्ये एखादा शहाणा सापडू शकतो का, तसं परमार्थामध्ये जोपर्यंत आपण उपाधीचा त्याग केल्याशिवाय आपल्या स्वरूपाकड किंवा भक्तीच होत नाही, उपाधीसह भक्ती होत नाही। आणि तशी भक्ती होत नाही म्हणून आपल्याला ईश्वर भेटत नाही, ईश्वराची कृपा होत नाही। आणि ईश्वराची कृपा होत नाही म्हणून सद्गुरू प्राप्त होत नाही, सद्गुरू प्राप्त होत नाहीत म्हणून शास्त्र कळत नाही, आणि शास्त्र कळत नाही कारण सगळ्या सांभाळण्यासाठी अंतकरण कृपा लागते। विठ्ठल असा क्रम समजून त्या भगवंताची अनन्य भावाने जोपर्यंत आपण सेवा करणार नाही, कस अनन्य तो कोणाला किंमत देतो, फक्त अनन्याला। आणि आपण कोणाला देतो, आपल्याला धोका देणार ना, आपल्याला धोका देणार किंमत। मग व्यवहारात जर धोका देणारा चालत नाही तर देवाला कोण आवड, माझ्या नावावर माल कमविणारा आवडल महाराज, समजायला पाहिजे। आणि हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत निघाडवला थळ चालूच राहणार, समजण्याची शक्यता नाही, कारण माणसं वाचायलाच बसत नाही। पारणाला कुठं सप्त्याला गेलं का, किती माणसं येऊ आहे, 10-15 विषय खायत, कुठं कुठं गेलं की 10-12 शेत म्हणते, 2-4 लेकर, 2 पुरी, 2 डंगरे झाले, माणसं संपले। मग सगळे तरुण काय पाकिस्तानच्या बॉर्डरवर गेले का, ते जाऊन द्या बिना माळ करायचं, जाऊन द्या ह भ प, 2-2 माळीवाले पारायण म्हणलं की त्यांच्या सुळावर जातो, आमचं नाव नाही पत्रिका, मी काय महाराज नाही का, वास्तव्य का खोटं, हे वास्तव्य महाराज।
आणि आशांनी आपली अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपले राहिलेले दिवस, थोडे राहिलेले दिवस त्या भगवंताच्या, त्या साधू संतांच्या विचाराने अनन्य भावाने शरण होऊन जर आपण केलं तर आपलं कल्याण होण्याची शक्यता होईना असं सांगता येत नाही, पण आहे. मग कुठंतरी आशेचा किरण आहे. आणि जर तसं नाही केलं तर आपली अधोगती कल्पची कल्प. महाराज ते भागवत वाचलं का थरथर कापत आहे माणूस, तसं नाही कळत. आता आपलं पहिलंच पाराने बऱ्याच टिक मारल्यात, पाहिल्या नाहीत पुन्हा, पाहू म्हणलं याच्या नंतर. पण आता सध्या चालू आहे, त्याच्यावर टिक मार्क चालू आहे. काय काय सांगितलं आणि काय काय नाही सांगितलं, किती पाप सांगितलं, किती किती जेवणी भोगावं लागत्यान. महाराज याचा त्रास कोणाला होणार आहे? आपल्यालाच होणार आहे, दुसऱ्याला होणार आहे का? बायका पोराला होईल का? नाही. कोणाला होईल? आपल्यालाच होईल. म्हणून आपण काय झालं पाहिजे? सावध झालं पाहिजे. आणि सावध होऊन अनन्य भावाने भगवंताला किंवा संताला शरण गेलं पाहिजे. अशी भक्ती जर केली तर आपल्या जीवनामध्ये काहीतरी उपयोग होईल, नाहीतर काही उपयोग होणार. भक्ती करून धर्माच्या अंगी ऐसे ऐसे वर्म उपराटे, धर्माच्या अंगी अधर्म. ऐसे उपराटे वर्म, धर्माच्या अंगी अधर्म. म्हणजे धर्म करताना अधर्म होतो पण कळत नाही. मग हा अधर्म होतो हे कोणाच्याने कळन? तर संताच्या विचाराने कळन, साधूच्या विचाराने कळन. आणि त्यांच्या संग राहिल्याने, त्यांच्यासारखं राहिलं किंवा त्यांच्या विचाराने जर चाललं तर आपल्याला काय प्राप्त होतं? अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने म्हणे आम्हा सुख बहु झाले सुख, असं नाही. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. यमक जुळणार ना पुढं मला. बहु झाले जीवा, घडली या सेवा विठोबाची. काय म्हणतात? सुरुवातीचं काय चरण आहे? भक्ती आम्ही केली, केली म्हणतात तिथं. प्रयत्न वाद सांगतात आणि तिथं घडली. घडलं म्हणजे काय आलं? घडलं होणं, घडणं आणि करणं हे तिन्ही क्रियापद आहेत. करणं कशाला म्हणतात? प्रयत्नवाद. होणं कशाला म्हणतात? प्रारब्ध दैववाद. घडणं, ह्या पोराचं लग्न होणं, घडणं होणं शक्य नव्हतं पण घडलं. म्हणजे महाराज कसे निष्ठून जातात तिथं. घडली या सेवा विठोबाची, तिथं केली म्हणत नाही. आणि आम्ही
एक कीर्तन केलं. आता त्यांनी काढून घेतल्यावर त्यांनी कॅमेरा बंद केल्यावर याच होईन का कीर्तन इथं? महाराज झाले हे शरीर कोणाच्या सत्ती कोण बोलवितो? ऐकवी ऐकवी एक नारायण याचे भजन करू नको. चुकू नको मला वाटलं करू नको. म्हणजे सगळं करणारा कोण आहे? ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराला शरण गेल्याशिवाय आपल्याला भागणार नाही. म्हणून महाराज म्हणतात घडली या सेवा विठोबाची. आणि अशीच आपल्या सगळ्याच्या कडून अशीच भगवंताची एकनिष्ठेने निष्प्रह कसली अपेक्षा न करता सेवा जर केली तर आपलं उर्वरित आयुष्य